नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण शिष्यवृत्ती, नवोदय तसेच विविध स्पर्धा परीक्षा या मार्गदर्शन पाहत आहोत. आज आपण मराठी या विषयातील भाषेचा व्यवहारात उपयोग हा घटक आणि त्यातील निर्देश, योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे हा उपघटक पाहणार आहोत. यात महत्त्वाच्या 15 प्रश्नांचा सराव आपण पाहणार आहोत. या प्रकारचे विविध व्हिडिओ आपण आमच्या चॅनलला अपलोड केलेले आहेत. अजूनही आमचे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन तयार केलेला व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर मिळेल. तर मित्रांनो, भाषेचा व्यवहारात उपयोग यामध्ये नंबर 1 सुसंगत वाक्यांचा परिच्छेद, नंबर 2 निर्देश, योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे, नंबर 3 वाक्यांच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे आणि नंबर 4 सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे. या सर्व उपघटकांच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या अगोदर सुसंगत वाक्यांचा परिच्छेद हा एवढाच भाग होता. तर आज आपण निर्देश, योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे हा भाग पाहणार आहोत. या बाबी लक्षात ठेवा. नंबर 1 दिलेल्या वाक्याचे काळजीपूर्वक वाचन करा. नंबर 2 त्यातील आशय समजून घ्या. नंबर 3 पर्यायातील उत्तरे जवळजवळ जुळणारी असतात, परंतु एकच उत्तर योग्य असेल तो पर्याय निवडा. नंबर 4 वेगवेगळी वाक्ये असू शकतात, त्यांची उत्तरे वाक्यातील नमुना प्रश्न स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला, या ठिकाणी एक प्रश्न दिला जाईल, त्यानंतर 4 पर्याय दिले जातील आणि तुम्हाला योग्य उत्तर निवडण्यासाठी 5 सेकंदाचा वेळ दिला जाईल. या 5 सेकंदामध्ये तुम्ही आपल्या योग्य प्रश्नाचे उत्तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे आहे आणि या 5 सेकंदानंतर योग्य उत्तराचा रंग आपोआप बदलेल. चला तर पहिला प्रश्न पाहूया. घर डॅश ठेवून त्याने उच्च शिक्षण घेतले. पर्याय क्रमांक 1 गहाण, पर्याय क्रमांक 2 गहन, पर्याय क्रमांक 3 घाण आणि पर्याय क्रमांक 4 बाजूला. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि योग्य उत्तर आहे गहाण. घर हे गहाण ठेवून उच्च शिक्षण घेतले जाते, कर्ज घेतले जाते. गहाण हा शब्द या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 आपल्या मनासारखे काम होईपर्यंत करीत राहणे हाच त्याचा डॅश आहे. पर्याय क्रमांक 1 खाशा, पर्याय क्रमांक 2 डाव, पर्याय क्रमांक 3 गाशा आणि पर्याय क्रमांक 4 खाक्या. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि योग्य उत्तर आहे खाक्या. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचं हा त्याचा गुणधर्म असतो की आपले एखादे काम पूर्ण होईपर्यंत ते काम करत राहणे, यालाच खाक्या म्हणतात. पुढचा प्रश्न, प्रश्न 3 आंब्याच्या डॅश सावलीत आल्यावर मीना मावशीला हायसे वाटले. पर्याय क्रमांक 1 रसरशीत, पर्याय क्रमांक 2 गर्द, पर्याय क्रमांक 3 टळटळीत, पर्याय क्रमांक 4 हिरवीगार. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि योग्य उत्तर आहे गर्द. सावली ही कशी असते? गर्द असते, हिरवीगार नसते किंवा रसरशीत नसते किंवा टळटळीत नसते. आणि म्हणून आंब्याच्या गर्द सावलीत आल्यावर मीना मावशीला हायसे वाटले. पुढचा प्रश्न, प्रश्न नंबर 4 पाण्याची बचत करून पाण्याचा डॅश टाळणे हे आपले सर्वांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. पर्याय क्रमांक 1 उपयोग, पर्याय क्रमांक 2 वापर, पर्याय क्रमांक 3 अपव्यय आणि पर्याय क्रमांक 4 पुरवठा. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि योग्य उत्तर आहे अपव्यय. लक्षात ठेवा, आपण पर्यायाकडून पण जाऊ शकतो. पाण्याची बचत करून पाण्याचा काय टाळला पाहिजे? उपयोग टाळता येतो का? नाही.
वापर टाळता येतो का नाही, पुरवठा टाळता येतो का नाही, परंतु अपव्यय म्हणजे विनाकारण होणारा जो खर्च आहे, नाश आहे, तो आपण टाळू शकतो। आणि म्हणून पाण्याची बचत करून पाण्याचा अपव्यय टाळणे हे आपले महत्त्वाचे कर्तव्य आहे। पुढचा प्रश्न पाचवा, डॅश डॅश पाण्याची बँक असे म्हटले जाते। पर्याय क्रमांक एक टाकीला, पर्याय क्रमांक दोन जमिनीला, पर्याय क्रमांक तीन विहिरीला आणि पर्याय क्रमांक चार नळाला। तुमची वेळ सुरू होत आहे आता। आणि योग्य उत्तर आहे जमिनीला। जमिनीलाच पाण्याची टँक असं म्हणतात, टाकीला म्हणणार नाही, कारण तो नैसर्गिक स्रोत जो आहे तो जमीन आहे आणि म्हणून जमिनीला पाण्याची बँक असे म्हटले जाते। पुढचा प्रश्न क्रमांक सहा, कलाकुसरीच्या वस्तू बनवण्यात गोपाळचा डॅश डॅश आहे। पर्याय क्रमांक एक ध्यास, पर्याय क्रमांक दोन कौशल्य, पर्याय क्रमांक तीन हातखंडा आणि पर्याय क्रमांक चार विश्वास। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। आणि योग्य उत्तर आहे हातखंडा। कोणतीही गोष्ट जर बनवण्याची जी कला असते ती काय आहे, तो त्याचा हातखंडा असतो आणि म्हणून कलाकुसरीच्या वस्तू बनवण्यात गोपाळचा हातखंडा आहे। पुढचा प्रश्न क्रमांक सात, विजयने 10वीच्या परीक्षेत डॅश डॅश यश मिळवले। पर्याय क्रमांक एक सुंदर, पर्याय क्रमांक दोन शोभनीय, पर्याय क्रमांक तीन देखणे आणि पर्याय क्रमांक चार स्पृहणीय। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। आणि योग्य उत्तर आहे स्पृहणीय। मित्रांनो पहा, या ठिकाणी तिन्ही बाकीचे चारही पर्याय आपल्याला बरोबर वाटतात, योग्य वाटतात, पण सर्वोत्कृष्ट पर्याय काय आहे की विजयने 10वीच्या परीक्षेत सुंदर यश मिळवले हेही वाटू शकतं, शोभणही वाटतं, देखणे पण आहे, परंतु जे सर्वोत्कृष्ट उत्तर आहे ते स्पृहणीय आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक चार। पुढचा प्रश्न क्रमांक आठ, नव्याने बांधलेल्या पुलामुळे दोन्ही किनाऱ्यावरील गावच्या लोकांना नदी ओलांडणे डॅश डॅश झाले। पर्याय एक सुकर, पर्याय क्रमांक दोन स्वस्त, पर्याय क्रमांक तीन गहन आणि पर्याय क्रमांक चार प्रमाण। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। आणि योग्य उत्तर आहे सुकर। अगदी सोपं आहे, नव्याने बांधलेल्या पुलामुळे दोन्ही किनाऱ्यावरील गावच्या लोकांना नदी ओलांडणे काय झालेले आहे, सुकर झालेले आहे। पुढचा प्रश्न क्रमांक नऊ, त्या ज्येष्ठ व्यक्तीच्या अंत्यविधीला जमलेला अफाट समुदाय डॅश डॅश होऊन उभा होता। पर्याय क्रमांक एक सद्गदित, पर्याय क्रमांक दोन उल्हासित, पर्याय क्रमांक तीन रोमांचित आणि पर्याय क्रमांक चार हर्षित। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। आणि योग्य उत्तर आहे सद्गदित। अंत्यविधीला जमलेला समुदाय हा कसा असतो, उल्हासित नसतो, रोमांचित नसतो किंवा हर्षित नसतो, तो असतो सद्गदित म्हणजेच दुःखी असतो। पुढचा प्रश्न दहावा, दुष्काळी भागात पाणी मिळवण्यासाठी फार डॅश डॅश करावी लागते। पर्याय क्रमांक एक तनतन, पर्याय क्रमांक दोन फनफन, पर्याय क्रमांक तीन रणरण आणि पर्याय क्रमांक चार वन वन। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। आणि योग्य उत्तर आहे वन वन, म्हणजेच दुष्काळी भागात पाणी मिळण्यासाठी वणवण करावी लागते। पुढचा प्रश्न क्रमांक अकरा, पाळण्यातलं ते छोटं बाळ आपल्या डॅश डॅश नजरेनं सर्वत्र पाहत होतं। नंबर एक लुकलुकत्या, नंबर दोन रसरसत्या, नंबर तीन रागीट आणि नंबर चार भेदक। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता।
आणि योग्य उत्तर आहे लुकलुकत्या। पाण्यातले ते छोटं बाळ आपल्या लुकलुकत्या नजरेनं सर्वत्र पाहत होतं। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, डोक्यावरील घागर डॅश आणि पाणी सांगते। पर्याय क्रमांक 1, ठेचाळते। पर्याय क्रमांक 2, खळखळते। पर्याय क्रमांक 3, उसळते। आणि पर्याय क्रमांक 4, डजमळते। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। आणि योग्य उत्तर आहे डचमळते, ज्याला आपण ढवळणे हा मराठीतला आपला शब्दसुद्धा म्हणतो। डोक्यावरील घागर डचमळते आणि पाणी सांडते, हे योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13, शेजारचा बंडू आईचा मार खाऊन खाऊन डॅश डॅश झालाय। पर्याय क्रमांक 1, अडकुळा। पर्याय क्रमांक 2, कोडगा। पर्याय क्रमांक 3, प्रामाणिक। आणि पर्याय क्रमांक 4, लठ्ठ। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। आणि योग्य उत्तर आहे कोडगा। आपण नेहमी म्हणतो की शेजारचा बंडू किंवा शेजारचा बाळ्या, शेजारचा पिंट्या आईचा मार खाऊन खाऊन कोडगा झालाय। पुढचा प्रश्न, प्रश्न 14, स्पष्ट असलेल्या गोष्टीला डॅश डॅश गरज नसते। पर्याय क्रमांक 1, ओळखीची। पर्याय क्रमांक 2, ज्ञानाची। आणि पर्याय क्रमांक 3, पुराव्याची। आणि पर्याय क्रमांक 4, न्यायाची। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। आणि योग्य उत्तर आहे पुराव्याची, म्हणजेच स्पष्ट असलेल्या कोणत्याही गोष्टीला पुराव्याची गरज नसते। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15, अगदी जवळच्या मित्राच्या लग्नाला जाता आले नाही याची मनाला डॅश डॅश लागून राहिली। पर्याय क्रमांक 1, रुखरुख। पर्याय क्रमांक 2, उत्कंठा। पर्याय क्रमांक 3, भुणभुण। आणि पर्याय क्रमांक 4, आत्मीयता। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। आणि योग्य उत्तर आहे रुखरुख, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या योग्य कार्याला जाता आलं नाही, चांगल्या कार्याला जाता आलं नाही तर आपल्याला त्याची रुखरुख वाटून जाते। आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे।